मावळ लोकसभा निवडणूक संपर्क प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने देखील उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर या निमित्ताने शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी 101 मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून त्यात पहिला हप्ता म्हणून 1000 रुपये भरण्याचा संकल्प करून आमदार प्रशांत ठाकूर यांना जन्मदिवसाची अनोखी भेट दिली. या निमित्ताने पनवेल मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले. भारतीय जनता पार्टीचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा शनिवारी 5 ऑगस्ट रोजी वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवसेनेच्या कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयात सायंकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांना शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. फटाके वाजवून मोठ्या उत्साहात जन्मदिवस साजरा केला. या निमित्ताने जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी 101 मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे दायित्व स्वीकारले. त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1000 रुपये डिपॉझिट करण्याचा संकल्प केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवसैनिक आणि जिल्हा प्रमुखांचे आभार व्यक्त केले. भविष्यात पनवेलमध्येही भाजप शिवसेना अधिक एकोप्याने काम करेल. जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून हातात हात घालून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोमाने काम करतील असा विश्वास व्यक्त केला. अभिनंदन करेल की तुम्ही तुमच्या संस्थेच्या वतीनं याच पद्धतीनं सातत्यानं काम करत कळंबोली असेल, नवे तालुका असेल या परिसरामध्ये असं सामाजिक कार्य हे उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही 1000 मुलींना या ठिकाणी त्यांचा पहिला हप्ता सुकन्या समृद्धीचा भरायचा ठरवलं. पण ते पूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रात आहे आणि मला खरोखर मनापासून आनंद आहे की तुम्ही सुद्धा आज 101 मुलींना त्यांच्या सुकन्या समृद्धीच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी खातं उघडण्याच्यासाठी पहिल्या वर्षाचं हे करण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचललं आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणानं अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य वर्षाचे 365 दिवस तुमच्या या कार्यालयातून सातत्यानं चालू राहतं. त्यामुळे तुमच्या एक सहकारी या नात्यानं मला सुद्धा तुमचा अभिमान वाटतो आणि त्यामुळे तुमचा आनंद तो माझा आनंद समजूनच त्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे असं मला सातत्यानं वाटतं. आज तर तुम्ही माझा आनंद द्विगुणित करायचं ठरवलं इतक्या सगळ्या सहकाऱ्यांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं भेटता येत आहे. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे तो आनंद आयुष्यभर त्यांच्या चेहऱ्यावर राहायला पाहिजे. यासाठी आपल्याला जे जे म्हणून काही करता येईल ते करण्यासाठी आपली काही पुढच्या कालावधीमध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सातत्याने काम करत राहूया. तुम्ही या निमित्तानं बोलावलं हे आतषबाजी फटाक्यांची आहे, तो गळ्यातला हार, त्यामुळे थोडीशी मान वाकलेली आहे. पण ती आदरानं आणि कुठं ना कुठंतरी एका अर्थानं आपुलकीच्या भावनेत ती मान वाकलेली आहे आणि ती अशीच सातत्यानं वाकलेली राहो आणि त्या माध्यमातून आपल्या प्रमाणेच किंवा आपल्या सर्व सहकार्याप्रमाणे ज्याच्या ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे ते पुसण्यासाठी जसं शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आता अजितदादा काम करतायत तर त्याच भावनेतून काम करण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकद मिळो याच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आपुलकीच्या भावनेतून इथं उपस्थित राहतात, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चाचे मयुरेश नेतकर, भाजप कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, शिवसेनेचे शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण जे आपली संकल्पना आपली एक सामाजिक बांधिलकी आपण जोपासली आहे आणि सुकन्या म्हणजे योजना सुकन्या समृद्धी योजना जे नरेंद्र मोदी साहेबांचा एक ड्रीम संकल्प आहे की गोरगरिबांना त्याच्यातून संधीचा फायदा व्हावा, मुलगी शिकली पाहिजे, मुलगी वाचली पाहिजे ही संकल्पना ठेवता ते मुलगी झाल्यानंतर त्यांना शिकवण्याची जी संकल्पना मोदी साहेबांनी काढली त्या संकल्पनेच्या अनुषंगानं
प्रत्येकाची स्टेप आहे. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, आपल्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आदर्श असतील. परंतु या विभागाचे आपण काम करताना ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे, आम्ही एक सामाजिक राजकीय भेदाभेद काय कोण मोठा कोण छोटा होत राहतो, एक सामाजिक वानकील म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो. आणि तुम्ही आमचे आदर्श असे समजून आमचंही काहीतरी कर्तव्य आहे या अनुषंगानं आम्ही एक सुकन्यांना आपल्या वाढदिवसाच आवश्यकतेसाठी एक सुकन्यांचा सर्व खर्च आपले छोटासा आपल्या पावलं पावलं ठेवून एक छोटीचा खारीचा वाटा हा आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही एक कन्या सुकन्यांचा फक्त वाढदिवसाचे औचित्य आम्ही घेतलं हातामध्ये. आणि आपण आता आपल्यातून या सामाजिक बांधिलकीचं सहकार्याचं नातं तुमचं आमचं मैत्रीचं नातं हे असंच प्राबल्य राहून अशी संकल्प आमच्यामध्ये आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.